इलेक्ट्रिक मीटरसाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 5,000 लाच मागणाऱ्या कोसारा येथील ग्रामविकास अधिकारी आणि चपराशी याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. अभय धवनी असे या ग्रामविकास अधिकाऱ्याचे तर शंकर क्षीरसागर असे लाचखोर चपराशाचे नाव आहे. दुर्गापूर येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीकडून इलेक्ट्रिक मीटर लावण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी कोसारा येथील ग्रामविकास अधिकारी अभय धवने यांनी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र ही रक्कम द्यायची नसल्याने संबंधित व्यक्तीने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने एक पथक तयार करून लाचेची रक्कम स्वीकारताना ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक केली. या प्रकरणी चपराशी शंकर क्षीरसागर यालाही अटक करण्यात आली आहे. आमच्याकडे 1 तारखेला तक्रारदार आले होते. कोसारा हे गाव आहे त्या ठिकाणची, तर ते काहीतरी नवीन घर बांधत आहे आणि त्या ठिकाणी त्यांना MSME इलेक्ट्रिक मीटर टाकायचं होतं. तर ते मीटर टाकण्यासाठी ग्रामसेवकचं त्या गावातले NOC लागतं. तर तो त्या ग्रामसेवकाकडे गेला. तर ग्रामसेवकाने ते NOC देण्यासाठी त्याच्याकडून 5,000 रुपयाची लाचेची मागणी केली होती. त्यासाठी ते आमच्याकडे आले. आम्ही त्यांची तक्रार वगैरे बघितली आणि सरकारी पंचासह त्याच्यासोबत पाठवून पडताळणी केली. तर त्या पडताळणीमध्ये 5,000 रुपयाची मागणी क्लिअर झाली. परंतु इकडे तिकडे काहीतरी करा असं ठरलं तर त्याने 4,000 मध्ये त्याच्यात तडजोड केली. आणि नंतर आमचं काल रोजी तो ट्रॅप झाला. तक्रारदार गेले त्यांच्याकडे, त्यांनी 4,000 रुपये दिले. त्याने ते 4,000 रुपये स्वीकारायची तयारी म्हणजे केली, दाखवली. आणि त्याचा जो शिपाई होता शंकर बंडू गंगाराम म्हणून, त्या शिपायाकडे जे ग्रामसेवक आहे अभय अजबराव धवने, त्यांनी त्या शिपायाकडे द्यायला सांगितले. आणि ते पैसे घेत असताना दोघांना पकडण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर आम्ही कलम 7 प्रमाणे कारवाई केलेली आहे, लाचलुचपत कायद्याच्या, आणि त्यांना अटक केलेली आहे. पुढील चौकशी PI सुरडकर आणि टीम करत आहे. अशा पद्धतीनं जर कोणताही लोकसेवा बेकायदेशीरपणे लाचेची मागणी करत असेल तर आमच्याकडे संपर्क साधावा. आमचा टोल फ्री नंबर आहे 1064. त्या फोनवर फोन जरी केला जिल्ह्यातून कोणी, तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांची तक्रार घेऊन पुढील कारवाई करू शकतो. तरी मला आवाहन करावा करतो सगळ्या चंद्रपूरवासियांना, जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना, त्यांनी अशा पद्धतीची जर काही तक्रार असेल तर 1064 फोन करून माहिती द्यावी. आम्ही पुढील कारवाई निश्चितपणे करू.